श्री संत गजानन महाराज प्रगडिनी जन्मस्थळावर भाविकांचा महासागर, गणगणनाथ मोतीच्या गजराने दुमदुमला परिसर। बुलढाणा जिल्ह्यातील श्री संत नगरी म्हणजे विदर्भाची पंढरी श्री क्षेत्र शेगाव आहे। गजानन महाराजांच्या 140व्या प्रगडिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने मोताळा तालुक्यातील थळ या छोट्याशा खेडेगावी त्यांच्या भाविकांनी अलोट गर्दी केली। मोताळा तालुक्यातील थळ हे श्रींचे जन्मस्थळ असल्याची श्रद्धा भाविकांमध्ये रूढ आहे, त्यामुळे येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात। गेल्या 8 ते 10 वर्षापासून विश्वस्त दादा पांडे यांनी मंदिर उभारणीसह भक्तनिवास व अन्य सुविधा भक्तांना उपलब्ध करून दिल्या। मराठवाडा, जळगाव, खान्देश, विदर्भ परिसरातून शेकडो दिंड्या येथे येतात। शेकडो दिंड्यांच्या रांगा रस्त्याने भक्तीच्या रंगात दंगल्याने हा परिसर भक्तिमय झाला होता। टाळमृदंगाच्या सह गणगणनाथ मोतीच्या गजरात रस्ते परिसर गजबजून गेला। लहान बालकांसह पुरुष महिलांची गर्दी उसळली होती। लाखो भक्तांना महाप्रसादाचे आयोजन मुक्त्यार सिंग भाऊ राजपूत खेडी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले, तर पायदळवारी व दिंडी भक्तांना जागोजागी थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली। धामणगाव बडे ते थळ मंदिर परिसरापर्यंत ऑटो, कालीपिली वाहन चालक मालकांनी मोफत सेवा दिली। यात मुस्लिम चालकांचाही समावेश असल्याने ईश्वर अल्लाह एक आहे हे दिसून आले। या वाहतुकीत सादिक शाह, जुब्बार पटेल, सुनील आमले, सुपडा वाघ, अनिल आमले, विजय भोरे, शेषराव उबाळे, दीपक हिवाळे, मंगेश शहाणे, श्रीकृष्ण सोनोने, पंकज नेरे, अंकुश सोनोने, प्रकाश मगरे यांनी सहभाग घेतला, तर धामणगाव बडे पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवेंद्र ठाकूर, दुय्यम ठाणेदार योगेश जाधव सह मोताळा बुलढाणा येथून चोख बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला। महावाईसाठी रहीम शेख, बुलढाणा। मागील अनेक जन्मांच्या दिव्य प्रेरणा होऊन, दिव्य प्रबळ प्रेरणा होऊन मी महाराजांच्या जन्मस्थानच्या संशोधनार्थ बाहेर पडलो 1982 साली, आणि मी रिझर्व्ह बँकेत प्रथम श्रेणी अधिकारी मॅनेजर होतो नागपूर, मुंबई, चेन्नईला। आणि मी महाराजांची अनन्य भक्ती होती, आणि मी जेव्हा संशोधनात निघालो तेव्हा माझ्या थोड्याच दिवसात लक्षात आलं की महाराज संत गजानन महाराज यांच्या प्रगत दिनानिमित्त जवळजवळ 5 वर्षापासून माझा मुलगा सुभाषसिंग राजपूत याच्या डोक्यात कार्यक्रम आला की आपण हा कार्यक्रम केला पाहिजे, अन्नदान झालं पाहिजे। 5 वर्षापासून सतत 50-40 क्विंटल गहू, 10 क्विंटल रव्याचा शिरा हा गजानन महाराजच्या नावानं इथं महाप्रसाद होत असतो। सर्व लोक आनंदानं, सर्व एरियाचे लोक सहकार्य करता, मेहनत घेता, सर्व एरियाचं श्रेय येत आहे। एकट्या राजपूत समाजाचं सहकार्य नसून पूर्ण सहकार्य समाजाचं पंचकृतीचं आहे। मी परमेश्वराला अशी प्रार्थना करतो की हा कार्यक्रम असाच जास्त करण्याचा प्रयत्न करो अशी प्रभूजींनी प्रार्थना करतो आणि थांबतो।